प्रेमेंद्र बघूया मतदारसंघाचा लेखाजोखा या स्पेशल सिरीज मध्ये. आता आपण बघूयात हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघाचा आढावा. राज्यात सत्ता युतीची असो की आघाडीची, वसमत मतदारसंघातील लढत ही आजवर दोन जयप्रकाशांमध्येच ठरलेली असायची. सेनेतर्फे जयप्रकाश मुंदडा तर राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर हे इथले पारंपरिक प्रतिस्पर्धी असायचे. यावेळी मात्र काहीसा बदल होण्याची चिन्ह आहे. राष्ट्रवादीतर्फे इथून यावेळी युवा उमेदवार राजू नवघरेंचं नाव पुढे येत आहे. सेनेकडून मात्र विद्यमान आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी पुन्हा दावेदारी ठोकली आहे. विकास कामांच्या जोरावर आपणच जिंकू असं ते सांगत आहेत. वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 210 गावं आहेत आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये 210 गावांमध्येही कामं केलेली आहेत. दरम्यान यावेळी भाजपतर्फे शिवाजी जाधवांनीही आमदारकी लढण्याची जोरदार तयारी चालवली आहे. युतीच्या जागा वाटपात वसमत मतदारसंघ भाजपला मिळणार असल्याचा ते दावा करतायत. हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ, तो हिंगोली असेल, वसमत आणि कळमनुरी, आपण लढवणार आहोत. युती हो किंवा न हो म्हणून त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न आमचे चालू आहे. लोकसभेत वंचितच्या उमेदवाराला हिंगोलीतून चांगली मतं मिळाल्यानं वंचित तर्फे फैजल शेख यांनी आतापासूनच विधानसभेची जोरदार तयारी केली आहे. मला उमेदवारी मिळाली तर मी निश्चितपणे लोकांचा म्हणणं आहे की निवडून देणार आहे. लोक सर्व आता माझे दौरे असून मतदारसंघात चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स भेटत आहे आणि लोकांना एक वंचित बहुजन आघाडी पण एक अशी आशा आहे की बा हे जे पक्ष आहेत हे सर्व सामान्य जनतेचा विचार करून पुढे काम करणार आहे. वसमतची जागा युतीमध्ये सध्या सेनेकडे आहे तर आघाडीत राष्ट्रवादीकडे. त्यामुळे युती झाली तर भाजपचे शिवाजी जाधव नेमकं काय करतात यावरून इथल्या लढतीचं चित्र अवलंबून असणार आहे. या ठिकाणी अनेक जण आपापल्या पक्षाचं तिकीट मागत आहेत. आता पक्षश्रेष्ठी कोणावर तिकीट देतील आणि वसमत विधानसभा मतदारसंघाचा विजयाची माळ येथील मतदार कोणाच्या गाडी घालतील येणारा काळच ठरवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तात्रय शिरोडकर, कन्हैया खंडेलवाल.